राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केलेले वक्तव्य योग्य नसून ते पाप आहे. महाभारतामध्ये आपल्याच नातेवाईकांविरुद्ध लढताना अर्जुन जसा गोंधळला होता तशी या दोन्ही नेत्यांची अवस्था झाली आहे, अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये केली. ते म्हणाले की उद्धव ठाकरे व शरद पवार दोन्ही नेते वंदनीय आहेत, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या वतीनं राम मंदिराच्या भूमिपूजनास उपस्थित राहावे. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने सोहळा करण्याची केलेली मागणी बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात आवडली नसती. शिवसेना ही हिंदू धर्म रक्षणासाठी आवश्यक आहे, शिवसेनेचे यातील योगदान महत्वाचे आहे, त्यामुळे त्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जायला हवे. राज्यभरातही दौरा करून ठाकरे यांनी कोरोनाबद्दलची लोकांमधील भीती दूर करावी. आजचा विषय आपला राम जन्मभूमी भूमिपूजन आणि आपण कसं वाढवू त्याबद्दल शरद पवारांनी परत एकदा विचारता का? बसा. हे दोन्ही नेते वंदनीय आहेत, सन्माननीय आहेत, पण दोन्ही नेत्यांचं मत हे गोंधळलेल्या अर्जुनासारखं आहे. युद्धभूमीवरती चित्तात ज्याचा गोंधळ झाला आहे, बेपथुष्य शरीर मे रोमहर्षस्य जायते, गांडीवम संसते हस्तात पक्षैव प्रतीयते, नच शक्नोम्य वस्था तुम भ्रमती वचमे म्हणा, माझ्या अंगाला घाण सुटला आहे, माझ्या हातापायातलं बळ गेलेलं आहे, डोळ्याला अंधारी आलेली आहे, मला लढण्याची इच्छा नाही, आणि मी मेलो तरी चालेल पण लढणार नाही, आणि समजा जगलोच तर भिक्षा मागून जगीन पण मी लढणार नाही, असं व्यामोहित झालेल्या अर्जुनाच्याच परंपरेतली हे दोघांची मत आहे. ह्या मोठ्या उत्साहाने मोठ्या अभिमानाने भूदल नौदल वायुदल अण्वस्त्र क्षेपणास्त्र ह्याचं प्रदर्शन करून जसं आपण 15 ऑगस्टला 26 जानेवारीला दिल्लीतनं मोठ्या आपल्या शक्तीच्या प्रदर्शनाच्या मिळवून त्या पद्धतीने संबंध देशात घडलं पाहिजे, प्रत्येक राज्यात घडलं पाहिजे त्याची आवश्यकता आहे. वास्तविक पवारांच्यासारखा चांगला ज्ञानसंपन्न सर्वसमावेशक फार चांगलं कर्तृत्व असलेली व्यक्ती असं जर बोलत असेल तर हाच प्रश्न प्रत्येक गोष्टीत मग ते म्हणले की राम मंदिराचा सोहळा करून कोरोना जाणार आहे का, हा प्रश्न जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत बोलता येईल. एसटी गाड्या सुरू करून, रेल्वे सुरू करून, विमान वाहतूक सुरू करून, व्यापार सुरू करून कोरोना जाणार आहे का? कोरोना कोरोनाच्या औषधामुळे जाणार आहे, टायफॉईड अँटी टायफॉईड कॉलरचे इंजेक्शन दिल्यामुळे कॉलरा आणि टायफॉईड जाणार आहे, ते त्याची संशोधनं चालू आहेत ते करूच, परंतु नाही त्या दोन प्रश्नांची सांगड घालून एका चांगल्या गोष्टीला फाटा द्यायचा ही पद्धत बरोबर नाही आहे. राजकीयदृष्ट्या ते कितीही चलाखीचं बोलणं असलं तरी राष्ट्रीयदृष्ट्या ते बोलणं पाप आहे. प्रत्येक पवारांच्यासारख्या व्यक्तीने असं बोलणं हे म्हणजे मलाच वाईट वाटतं. ते आदरणीय आहेत पण त्यांनी असं बोलू नये. वास्तविक त्यांनी त्या भूमिपूजनाच्या ह्याला निमंत्रण नसेल सुद्धा जावं, त्यांच्या रूपाने हा महाराष्ट्र तिथं उपस्थित आहे असंच महाराष्ट्र म्हणे, आणि ते तिथे असणं अत्यंत अत्यावश्यक आहे.